चला, सगळ्यांचं स्वागत आहे अनअकॅडमी महाराष्ट्र एक्झाम या चॅनल वरती. आपण दररोज 10:30 वाजता एमसीक्यू सिरीज चालू केली होती, तर ती एमसीक्यू सिरीज आता खूप जणांना 10:30 टायमिंग जास्त ऍडजस्ट होत नाही, तर आपण मग त्याचं टायमिंग नंतर चेंज करणार आहे. आज एक लास्ट सेशन मी घेतोय, यामध्ये आपण बायोचे क्वेश्चन बघितले. सुरुवातीला मी फिजिक्सचे पण काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत, बायो घेतले, आता हे केमिस्ट्रीचे काही क्वेश्चन आहेत, ते आज आपल्याला कंटिन्यू करायचे. तर ठीक आहे, तुमच्या स्क्रीन समोर तुम्हाला क्वेश्चन दिसत आहेत. जे जे जॉईन झालेले आहेत त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या मित्रांना पण जॉईन व्हायला सांगा. आणि आपण एक नवीन सिरीज लॉन्च करणार आहे, आणि तुम्हाला मी म्हटलेले की फाउंडेशन बॅच पण घेऊन यायची आपल्याला. 25 नोव्हेंबर ही डेट त्यासाठी फिक्स ठेवलेली आहे. आपण फाउंडेशनमध्ये मी सायन्सचे तुम्हाला स्टेट बोर्ड एनसीआरटी सगळं त्यामध्ये शिकवणार आहे, प्रश्न उत्तरे पण असतील, फुल फ्लेज त्यामध्ये कुठलाही पार्ट तुमचा राहणार नाही. आणि आपलं 7 ते 8 सेशन तर मॅथ्सचं चालूच आहे, त्या ठिकाणी आपण रिझनिंग आणि क्वेश्चन्स पेपर भरपूर जेवढं तुम्हाला देता येईल तेवढं मी देणार. ओके, तर आता पहिला क्वेश्चन तुमच्या सगळ्यांच्या स्क्रीनवर दिसतोय सगळ्यांना. खाली द्रावणे दिलेली आहेत आणि त्यांचे पीएच यांची अयोग्य जोडी ओळखा. तर आता इथे ए बी सी डी असे 4 आहेत. मानवी रक्त म्हणजे ह्युमन ब्लड 7.35 ते 7.45, जठर रस 7.2, आम्ल वर्षा 5.6, वीर्य 7.5 ते 8. तर हे सगळं काय तुम्हाला सांगतो मी, ह्युमन ब्लड हे काय, गॅस्ट्रिक ज्यूस जो आपल्या बॉडीमध्ये असतो, ऍसिड रेन हे काय, शुक्राणू पुरुषांमध्ये जे असतात मेल्स मध्ये स्पर्म्स वगैरे जे असतात ते वीर्य. तर हे सगळं तुम्हाला दिलंय. आणि तुम्हाला पीएच स्केलच्या बाबतीत जर सांगायचं झालं, मी हे शिकवलेलं आहे, पीएच पीएच चा फुल फॉर्म असतो पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. मला प्लेलिस्ट मध्ये केमिस्ट्रीच्या हे लेक्चर भेटेल, याला शिकवत असताना मी अशा प्रकारे एम लक्षात ठेवायला सांगतो मुलांना. एम एम का लक्षात ठेवायला होतो, 0714. ओके, 0714. तर हे 7 म्हणजे काय असतं, पाणी म्हणजे न्यूट्रल वॉटर. 7 च्या अलीकडचे जे असतात ते सगळे काय असतात, ऍसिड. आणि हे काय असतात, बेस. याचाच अर्थ काय, हे काय सगळे आम्ल काय, आम्लारी. आणि पाणी हे न्यूट्रल असतं म्हणजे उदासीन असतं. तर एम का लक्षात घ्यायचा, कारण जसं 7 च्या जवळ जाईल तसं जसं ऍसिडिटी कमी होते, आणि 7 पासून पुढे गेलं की बेसिसिटी वाढते. ओके, यावर खूप सारे क्वेश्चन आलेले. तर हे सगळं तुम्ही जर पाहिलं, याच्यामध्ये तुमचं उत्तर आहे जठर रस. अयोग्य जोडी ओळखायला सांगितलेली. जठर रस मध्ये एचसीएल वगैरे असतात, तर एचसीएलचं नावच हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. मग ऍसिड मध्ये ते 0 आणि 7 च्या पुढे कसं जाईल, 7 च्या खाली असणार. तर हे लक्षात घ्या तुम्ही. तर हे तुमचं आन्सर. आणि तुम्हाला इथे पाहिजे तर एक्स्ट्राची माहिती पण देतोय मी, बघा ही घ्या एक्स्ट्राची माहिती. मानवी रक्त बरोबर आहे, जठर रस 2 असत, आम्ल वर्षा बरोबर आहे, वीर्य, डाळ डाळला उदासीन पकडतात त्यांना 7 च्या जवळ, माती थोडीशी अल्कली म्हणजे थोडं आमलारी असते म्हणून 7.2. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन क्लिअर झालेला आहे तुमचा, पुढे जाऊया. रासायनिक पदार्थांचा आर्द्रताग्राही स्वभाव गुणधर्म दर्शवतो की तो चांगला, की तो चांगला काय आहे, असा क्वेश्चन आहे. तो काय आहे हे कशाला आलेला आहे क्वेश्चन, राज्यसेवा पूर्व 2015. बघा तुमचा पण रिस्पॉन्स द्या, काय उत्तर असेल ते सांगा. ऑक्सिडीकारक अभिकर्ता, निर्जलन अभिकर्ता, शपनकारक अभिकर्ता, क्लिष्टीकरण अभिकर्ता. आता मला एक गोष्ट सांगा, कसं लॉजिक लावायचं, काहीच माहित नसताना आर्द्रता, आर्द्रता ग्राही, आर्द्रता म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त असतं तर आर्द्रता जास्त असं आपण म्हणतो. आर्द्रता ग्रहण करणारा म्हणजे पाणी ग्रहण करणारा, असं एक लक्षात घ्या. पाणी ग्रहण करणारा म्हणजे पाणी शोषून घेणारा. आता हे 4 पर्याय आपण ज्यावेळेस पाहतो मित्रांनो, त्यावेळेस हा शब्द जो दिसतोय निर्जल पाण्याशी रिलेटेड आहे. जल म्हणजे पाणी, निर्जलन म्हणजे पाणी कमी करणारा. म्हणजे तुम्हाला लॉजिक कसं लावायचं ते मी सांगतोय माहिती नसताना पण. ओके, आता तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही, आर्द्रता ग्राही पदार्थ म्हणजे असा पदार्थ जो शोषण किंवा विशिष्ट वायू अगर द्रावण यातील विशिष्ट घटकांना स्वतःशी जोडून घेऊन आपल्या भोवतालातील पाणी आकर्षित करतो, पाणी शोषून घेतो. साध्या भाषेत, सायंटिफिक भाषेत हे असं देत आहेत पण साध्या भाषेत समजून घ्या. रासायनिक पदार्थांचा आर्द्रताग्राही स्वभाव गुणधर्म दर्शवतो की तो चांगला निर्जलन अभिकर्ता. उदाहरणार्थ मध, ग्लिसरीन, इथेनॉल, मिथेनॉल, तीव्र सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4, तीव्र सोडियम हायड्रोक्साईड म्हणजे NaOH,
तीव्र म्हणजे काय असतं, कॉन्सन्ट्रेटेड. ओके बघा, एक एक क्वेश्चन बद्दल तुम्हाला एवढी माहिती कोण देणार नाही, ती पण माहिती तुम्हाला मी इथे देतोय. चला नेक्स्ट क्वेश्चन. समभारी म्हणजे एकदम सोप्पा आयसोबार्स. आयसोटोपचा क्वेश्चन आपला कालच झालेला आहे लास्टच्या सेशनमध्ये. आज विचारलेले आयसोबार्स म्हणजे, तुम्हाला आयसोटोप्स आणि आयसोबार्स एकमेकांच्या विरुद्ध असतात असं मी सांगितलेले. आयसोबार आणि नावातच बघा लॉजिक कसं लावायचं. समभार, भार म्हणजे काय असतं, एक प्रकारे वजन. मग वजन सेम आहे, मग आता वजन सेम म्हणजे इकडे बघा कुठे लिहिलेलं आहे तसं, अणुवस्तुमानांक हा समान असतो, अणुअंक हा भिन्न असतो, संपलं, काहीच करायची गरज. आता हे काय असतं, अणुवस्तुमानांक दर्शवतात कशाने, हे ने, यालाच ऍटॉमिक मास नंबर असं म्हणतात. ऍटॉमिक मास नंबर कसं करतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज पकडतात, आणि यालाच दुसरं नाव अणुभारांक सुद्धा. ओके, आणि अणुअंक म्हणजे तर तुम्हाला माहितीच झालेले आहे. अणुअंक म्हणजे काय असतं, झेडने दाखवतात प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. मग अणुवस्तुमानांक हा समान आणि अणुअंक भिन्न असतो, यांना काय म्हणतात, समभार. ओके, मला इथे सगळं उदाहरणासहित पण देतोय मी, मी स्वतः लिहून पण देतोय आणि एक्सप्लेनेशन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. समभार मूलद्रव्य म्हणजे दोन मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान सारखे परंतु अणुअंक मात्र वेगळे असतात, जे की पहिल्या पर्यायात दिसते. म्हणजेच हे दोन मूलद्रव्य वेगवेगळे आहेत, त्यांचे रासायनिक व भौतिक गुणधर्म वेगळे असतात. म्हणजेच या दोन मूलद्रव्यांचे प्रोटॉन न्यूट्रॉन सारखेच असतात. प्रोटॉन न्यूट्रॉनला न्यूक्लियॉन म्हणतात कारण ते न्यूक्लियसमध्ये म्हणजे केंद्रकात राहतात. म्हणून उदाहरणार्थ फेमस उदाहरण आहे पोटॅशियम कॅल्शियम ऑर्गॉन. तुम्हाला माहित असेल पोटॅशियम म्हणजे के, कॅल्शियम म्हणजे सी ए आणि ऑर्गॉन म्हणजे ए आर. तुम्हाला माहितीये का यांचं हे 40-40-40 दिसते, पण ऑर्गॉन, ऑर्गॉनचा नंबर किती असतो, ऑर्गॉन जर तुम्ही बघितला असेल ऑर्गॉनचा नंबर 18 आहे आवर्त सारणीत, हा 19 आहे आणि हा 20 आहे. हे काय झालं, हे काय आहे, त्यांचे झेड आहेत म्हणजे अणुअंक वेगवेगळे आहेत, पण त्याचा अणुवस्तुमानांक सगळ्यांचा काय आहे, 40-40-40, त्या हिशोबाने तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. ओके, याच्या पुढे हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि आयसोटोप्स जे असतात त्यांना समस्थानिके म्हणतात, ते ह्याच्या विरुद्ध उलट. उलट म्हणजे काय, त्याच्यासाठी हे वाक्य येईल, अणुअंक समान असतो, हे आयसोटोप साठीच वाक्य. ओके चला बघा, आता न्यूलँड हे नाव तुम्ही ऐकलेले दहावीत असताना पण मूलद्रव्यांची शाळा नावाच्या चॅप्टर मध्ये. दहावीचा पहिला धडा आहे न्यूलँडच्या अष्टकांच्या नियमाबाबत विधानं दिलेली आहेत. न्यूलँड्सने हायड्रोजन पासून थोरियम पर्यंत 56 मूलद्रव्यांची मांडणी केली सुरुवातीला. त्याला अष्टकाचा गुणधर्म हा थोरियम पर्यंत लागू होतो. न्यूलँड्सने नवीन मूलद्रव्यासाठी जागा सोडल्या. काही भिन्न गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांना एकत्र जागा दिली. मग आता यातलं काय काय बरोबर आहे हे तुम्हाला ओळखायचं. आता हा अभ्यास तुम्ही केलेला असेल दहावीच्या पुस्तकातला पॅरेग्राफ, त्यातलेच हे सगळे शब्द आहेत. तर तुम्हाला माहिती इथे सगळी दिलेली आहे, ती वाचून मग आन्सर कडे जा. न्यूलँडने हायड्रोजन पासून थोरियम पर्यंत 56 मूलद्रव्यांची मांडणी केली परंतु त्याचा अष्टकाचा गुणधर्म हा कॅल्शियम पर्यंतच लागू होतो. न्यूलँडला असे वाटले की निसर्गात फक्त 56 मूलद्रव्य आहेत म्हणून त्याने नवीन मूलद्रव्यांच्यासाठी जागाच सोडली नाही. न्यूलँडने 56 मूलद्रव्यापैकी काही सारखे गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांना दूर दूर ठेवले, उदाहरणार्थ लोखंड, लोह आणि कोबाल्ट. तसेच काही विभिन्न गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांना एकत्र जागा दिली, उदाहरणार्थ निकेल व कोबाल्ट यांना ब्रोमिन क्लोरिन सोबत ठेवले. म्हणजेच एकंदरीत न्यूलँडने केलेला प्रयत्न हा कमी अणुवस्तुमान असणाऱ्या मूलद्रव्यांपर्यंतच मर्यादित होता. म्हणजे न्यूलँडच्या अष्टकांमध्ये खेळ काय होता, आपल्याला जसं सांगितलं जातं की स्वर असतात सारे ग म प ध नी, सारे ग म प ध नी आणि आपण परत म्हणतो सा. त्याचं म्हणणं काय आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 तो काय म्हणतो, 8 वेगळा नसून 1 खाली आला पाहिजे, म्हणजे हा 7 त्याचाच आहे. मग अशा प्रकारे ती मांडणी केलेली. मग इथे तुम्हाला ते गुणधर्म दिलेले. आता मागचा क्वेश्चन काय विचारतोय आपल्याला, की पहिलं हायड्रोजन ते थोरियम बरोबर आहे, अष्टकाचा गुणधर्म थोरियम पर्यंत नाही फक्त कॅल्शियम पर्यंत लागू आहे, हे काय चुकीचं विधान आहे. नवीन मूलद्रव्यासाठी जागा सोडल्या, सोडल्या का नाही सोडल्यात, काही भिन्न गुणधर्मांना मूलद्रव्याने एकत्र जागा दिली बरोबर आहे. अ आणि ड हे बरोबर आहे, कळतंय म्हणजे किती भारी क्वेश्चन तयार केले जाऊ शकतात. आणि आता तुम्ही
म्हणून मी काय करतोय, जास्त तुम्हाला हे न सांगता डायरेक्टली मी सगळे आन्सर्स सांगतोय, म्हणजे तुमची एक प्रकारे रिव्हिजन होऊन जाते पूर्ण. तुम्हाला वाटते तर तुम्ही आन्सर्स देऊ शकता. आजचं सेशन, आज मी 30 तारीख आजला एंड करतोय याचं. उद्या तर उद्या मित्रांनो, उद्याच्या सेशनला उद्या मी अनअवेलेबल असणार आहे, तर उद्याच्या सेशनला नसेल मी. रविवारी आपलं मग एखादं खास सेशन मी घेऊन येतो तुमच्यासाठी. ओके, तर विधान बघा, आवर्त सारणीचं आहे. आवर्त सारणीमध्ये विद्युत ऋणात्मकता गणामध्ये वरून खाली जाताना कमी होते. विद्युत ऋणात्मकता म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असा शब्द आहे त्याचा. आवर्त सारणीमधील गणामध्ये वरून खाली जाताना अणुवस्तुमानांक वाढत जाते. आता हा कॉमन सेन्स आहे, वरून खाली जाणार तर अणुवस्तुमानांक वाढणारच, कारण अणु अंकाच्या चढत्या क्रमानुसार त्यांची मांडणी केलेली आहे. मग आता हे तुम्हाला इथे काय करायचे, दोन्ही विधान बरोबर आहेत का ते पहिले बघायचं. तर ए वार दोन्ही विधान बरोबर आहेत हे कळलं तर मग हे आणि हे कट झालं. ओके, आता दोघांपैकी स्पष्टीकरण आहे किंवा नाही हे चेक करायचं. तर मित्रांनो, याच्यामध्ये काय उत्तर आहे, तर आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे, कारण अणुवस्तुमानांक जसं जसं वाढत जातं तसे अशा कक्षा वाढत जातात. याच्यासाठी मी स्पेशल लेक्चर घेतलेले आवर्त सारणीचं, 2-3 लेक्चर घेतलेले आहेत. नीट पिरियॉडिक टेबल वरची लेक्चर पहा, त्याच्यामध्ये हे मी एक्सप्लेन केले. आता एक्सप्लेन करत बसला तर तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये, त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. हे तुम्हाला सगळं हे दिलेले आहे. एका आवर्तात डावीकडून पहिले आवर्तन आणि हे माहित पाहिजे. आवर्त सारणीचं रचना अशा प्रकारची असते, तुम्ही जर पाहिलं असेल तर ह्या आडव्या ज्या असतात ते आवर्तन असतात आणि उभे जे असतात त्याला आपण गण असं म्हणतो. तर डावीकडून, डावी म्हणजे ही बाजू आणि उजवी म्हणजे ही बाजू, डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं, केंद्रकीय प्रभार व कमी होत जाणारी अणुत्रिज्या. मग हेच मुलांना माहित नाही अणुत्रिज्या कमी कशी होतीये, का होतीये. तर आता इथे मी हे शिकवत बसणार नाही, हे वाचून तुम्हाला पण कन्फ्युजन होईल. लेक्चरची लिंक तुम्हाला तिथे भेटेल, प्लेलिस्ट मध्ये जा. केमिस्ट्री मध्ये आवर्त सारणीचा फोटो आहे, त्यावर तुम्ही तिथे जाऊन जर केलं तर फायदा आहे. कारण इथे कसं होईल, मी नुसतं पटापट पटापट वाचत जाईल, तुम्हाला काय कळणार पण नाही. त्यापेक्षा मग तुम्ही तिथे लेक्चरच पहा, कारण 1 तास पूर्ण एक्सप्लेन करायला लागणार आहे, 2 मिनिटात सांगण्यासारखं हे नाहीये. ओके, चला पुढे जाऊयात. बरोबर विधानाची निवड करा. मिथेनॉल हे लाकडापासून मिळते म्हणून त्याला वूड अल्कोहोल म्हणतात. मिथेनॉलचा उपयोग पिण्याच्या दारूत करतात. तर हा प्रश्न राज्यसेवेला अशा पद्धतीचा येऊन गेलेला आहे की वूड अल्कोहोल म्हणजे नेमकं काय असतं, काय मिथेनॉललाच वूड अल्कोहोल म्हणतात. बरोबर आहे, मिथेनॉलचा उपयोग पिण्याच्या दारूमध्ये केला जातो, हे चूक आहे, म्हणजे अ बरोबर ब चूक, कारण विषारी असतं मिथेनॉल. पिण्याच्या दारूमध्ये ज्याचा वापर होतो ते इथेनॉल असतं, हे लक्षात घ्या. मिथेनॉलचा फॉर्म्युला काय, CH3OH, आणि इथेनॉलचा काय, C2H5OH. मिथिलेटेड स्पिरिट वगैरे पण बनवण्यासाठी त्याचा वापर होतो, तर हे लक्षात ठेवा. दारूमध्ये इथेनॉल असतं, मिथेनॉल नसतं, आणि विषारी दारूमुळे मृत्यू झाला लोकांचा असं तुम्ही ऐकता, तर त्या ते कशामुळे होतं, त्यांनी इथेनॉलच्या ऐवजी मिथेनॉल पिल्यामुळे होत असतं. बघा इथे दिलेले, मिथेनॉलचा उपयोग दवाखान्यात स्पिरिट म्हणून पण केला जातो. मिथेनॉल हे लाकडापासून मिळते म्हणून त्याला वूड स्पिरिट, वूड अल्कोहोल म्हणतात. मग काही जण म्हणतील सर हे चुकले, स्पिरिट लिहिले, वूड अल्कोहोल तेच शब्द आहे. मिथेनॉलचा उपयोग पिण्याच्या दारूमध्ये केला जात नाही कारण ते खूप विषारी असते. आणि इथेनॉल हे तुम्हाला माहिती असेल, एक्स्ट्राची माहिती मी सांगतो. उसाद्वारे मळी वगैरे तयार करताना पण इथेनॉलची निर्मिती केली जाते. इथेनॉल हे एक बायोडिझेल आहे, जैव इंधन म्हणून पण त्याचा वापर करतात. पेट्रोलमध्ये वगैरे मिक्स करून त्याचं गाड्या चालवण्यासाठी त्याचा वापर होतो, त्यामुळे इथेनॉल फेमस आहे, त्याचं नाव लक्षात ठेवा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. आवर्त सारणीमध्ये मेंडिलीवने शोध न लावलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त जागा ठेवल्या होत्या, त्यांच्या योग्य जोड्या ओळखा. हे कोणाचे, मेंडिलीवच्या आवर्त सारणीचे. तुम्हाला माहित असेल आपण जी आवर्त सारणी वापरतो तो मेंडिलीवची नाहीये, ती हेन्री मोस्लेची. आपण वापरणाऱ्या आवर्त सारणीला आधुनिक आवर्त सारणी म्हटलं जातं मित्रांनो, आणि सुरुवातीची फक्त आवर्त सारणी, आधुनिक म्हणजे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता मेंडिलीवने शोध न लावलेले, त्याला काही शोध लावले नव्हते, तर त्यांनी काय केलेलं, रिक्त जागा ठेवलेल्या आणि नंतर मग शोध लावले. आता तुम्हाला इथे नाव दिलेले, इका बोरॉन नावाच्या जागी स्कॅन्डियम, इका अल्युमिनियमला गॅलियम, इका सिलिकॉन जर्मेनियम, ते नंतर शोध लागल्यानंतर ही नावं आहेत आणि आधी त्यांनी ही नावं ठेवलेली, इका बोरॉन, इका अल्युमिनियम. तर कुठल्या जोड्या योग्य आहेत, याचं उत्तर जर तुम्ही बघितलं तर सर्व जोड्या योग्य. याचं उत्तर काय, सर्व जोड्या योग्य, हे अ ब क हे उत्तर आहे.
हे आपण पर्याय दिले नाहीयेत, अ ब क तिन्हीच्या तिन्ही जोड्यात. म्हणजे त्यांनी काय केलं, तो म्हटलेला अजून असेच काहीतरी गुणधर्म असणारे मूलद्रव्य सापडतील. त्यांनी नाव दिले एका बोरॉन, एका अल्युमिनियम, एका सिलिकॉन. आणि त्यांच्या जागी कोण कोण सापडले, एका बोरॉन म्हणजे स्कॅन्डियम, एका अल्युमिनियम म्हणजे गॅलियम, आणि एका सिलिकॉन म्हणजे जर्मेनियम. ओके, सगळं समजून घ्या. 10वीच्या पुस्तकातला पहिला धडा केला की आवर्त सारणी हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. चला नेक्स्ट, हायड्रोकार्बन हे पण शिकवलेले, अचूक विधाने निवडा. ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन एकेरी बंध असतो त्या संतृप्त म्हणतात. संतृप्त म्हणजे सॅच्युरेटेड. अचूक म्हणजे बरोबर, हे तर बरोबर आहे की ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन दुहेरी बंध असतो त्यांना अल्केन म्हणतात. बरोबर आहे, चूक आहे. अल्केन, अल्किन, अल्काइन, आठवतंय का? बघा विचार करा, चूक आहे का बरोबर. ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात. बरोबर आहे, ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंध असतो त्यांना अल्काइन म्हणतात. बघा आता लक्षात घ्या, अल्केन, अल्किन आणि अल्काइन तीन नावं लाईनीत जर लिहिली तर हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल आहे आणि हा ट्रिपल आहे. आता इथे अल्केन साठी त्यांनी डबल म्हटलेलं, म्हणजे हे चुक आहे ना वाक्य. ते काय उत्तर यायला पाहिजे याचं? अ क ट. अल्केन, अल्किन, अल्काइन इन डिटेल पण सांगितलेले मी. ह्याचा फॉर्म्युला CnH2n+2 असतो, याचा फॉर्म्युला CnH2n असतो, आणि याचा CnH2n-2 असतो. हे नीट समजून घ्या सगळं. एक्सप्लेनेशन साठी पण दिलेले इथे काय, एकेरी बंध वालेला अल्केन म्हणतात, दुहेरी वालेला अल्किन, तिहेरी वालेला अल्काइन. बाकी तर हे तर तुम्हाला बरोबर वाक्य, तीच वाक्य. चला कार्बनचंच हे पण लेक्चर, हे सगळं मी जे लेक्चर्स घेतले ना त्याचे प्रश्न आहेत. तुम्ही म्हणाल सर हे तर आम्ही कधी ऐकलं नाही, ऐकलं नाही तर मग त्या ऐकण्यासाठी लेक्चर तर बघा ना. मी लेक्चर न बघता काही न करता कुठल्याही प्रकारचं मेहनत न करता अचानक रिझल्ट थोडी मिळणार. फुलेरिन्स बद्दल चुकीचे विधान म्हटलेले, याला बकी बॉल म्हणतात. या प्रकारात कार्बनचे अणू पंचकोनी षटकोनी मांडणीने जोडलेले असतात. रिचर्ड बकमिनिस्टर फुलर या शास्त्रज्ञाने याचा शोध लावल्याने या बहुरूपाला फुलरीन असे नाव दिले. रिचर्ड बकमिनिस्टर फुलर हे बरोबर आहे, पण त्यांनी शोध लावलाय का? त्यांनी शोध नाही लावलेला आहे, पण ह्यांचं नाव मग त्यांच्याच नावाने याला नाव फुलेरिन दिलेलं आहे. अतिवाहकतेचा क्रांतिकारी संशोधनात फुलेरिनचा वापर करता येईल, हे पण बरोबर आहे. आता सी चुकीचं आहे तर कसं काय चुकीचं आहे? रिचर्ड बकमिनिस्टरने शोध लावला नाहीये, ते वास्तुशास्त्रज्ञ होते. त्यांनी काय केलेलं आहे, त्याची मांडणी सांगितलेली आहे. चला तुम्हाला दाखवतो एक्स्ट्रा माहिती. फुलेरिन कार्बनचे अपरूप, अपरूपला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हॅलोट्रॉप. याला बकी बॉल असं म्हटलं जातं. बकी बॉल म्हणजे का माहितीये का? आता तुम्हाला हे दिसतंय का, मी इथे डायग्राम काढली तर ह्याच्या सारखाच आकार असतो त्याचा, असं पंचकोनी षटकोनी. इथे हे दिसतंय ना तुम्हाला, षटकोनी सारखा आकार आहे. 1 2 3 असे असे आकार, म्हणजे समजा एक राऊंड असेल, फुटबॉल म्हणू शकतो आपण. आणि फुटबॉल मध्ये हे असं असतं ना, तसे त्याचे आकार असतात. याच्या C60 प्रकारात कार्बनचे अणू पंचकोनी व षटकोनी. बघा फुटबॉल सारखी रचना. आता हे महत्वाचे, रिचर्ड बकमिनिस्टर फुलर या वास्तुशास्त्रज्ञाने केलेल्या रचनेवरून याला फुलेरिन नाव दिले. शोधविध लावलेला नाहीये त्याने. बाकी एक्स्ट्राची माहिती, 1996 नोबेल पारितोषिक मिळालेले कोणाकोणाला? हेरॉल्ड क्रोटो, रॉबर्ट कर्ल अँड रिचर्ड स्मॉली. म्हणजे कळतंय का तुम्हाला याच्यात त्याचं नाव आहे का फुलरचं? शोधासाठी यांना मिळाले. त्याने फक्त काय केलेले, रचना. अतिवाहकतेच्या क्रांतिकारी संशोधनात फुलेरिन्सचा वापर करता येईल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. तसेच लुब्रिकेंट म्हणून पण त्याला वापरता येईल. तर ह्या अशा एक्स्ट्राची माहिती खूप फायद्याची आहे तुमच्यासाठी. आता हा बेसिक आहे, अचूक पर्याय निवडा. अचूक म्हणजे काय असतं? बरोबर. सोडियम कायन केरोसिन मध्ये ठेवतात. बरोबर आहे. कक्ष तापमानाला मॅग्नेशियमच्या ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते. तांबे हा एक कमी क्रियाशील धातू आहे. बरोबर आहे. धातूची आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो. क्लिअर कट. बघा वातावरणात सोडियम उघडा ठेवला असता त्याचे चटकन सोडियम ऑक्साईड मध्ये रूपांतर होते. असे होऊ नये म्हणून सोडियम कायन केरोसिन मध्ये ठेवतात. तुम्हाला माहित असेल प्रयोगशाळेत सोडियम हा रबर सारखा असतो, काळ्या रबर सारखा. पण तो ऑक्सिजन मध्ये रूम टेम्परेचरला ज्यावेळेस आला तर ऑक्सिजन बरोबर जशी अभिक्रिया झाली तसा तो स्फोट होतो. त्याचा म्हणजे ज्वालाग्राही, ज्वलनशील असतो. त्यामुळे आपल्याला त्याला नेहमी केरोसिन मध्ये बुडवून ठेवावं लागतं. पाण्यात ठेवल्यावर पाण्यामध्ये पण ऑक्सिजन असेल त्यामुळे केरोसिन मध्ये ठेवतात. आणि मग प्रयोगाला वापरायचं असेल तेव्हा काढतात. तर त्याला केरोसिनची कोटिंग असल्यामुळे ऑक्सिजन त्याच्यावरती येत नाही. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि आता दुसरं वाक्य,
मॅग्नेशियमची ऑक्सिजन बरोबर रूम टेम्परेचरला अभिक्रिया होत नाही, आपल्याला त्याला काय करावं लागतं, उष्णता द्यावी लागते, तेव्हा होतं. ते दुसरं म्हणून चुकीचे. आणि तांबे सर्वात कमी क्रियाशील आहे हे तर बरोबर आहे, जास्त उष्णता दिल्यावर त्याच्यावरती काळ्या रंगाचा कॉपर ऑक्साईडचा थर जमा होतो. तुम्ही बघितलं असेल तांब्याचं भांडं असं गॅसवर पकडलं की मग काळ्या रंगाचा थर कॉपर ऑक्साईड जमा होतो. आणि धातूंची आम्लाबरोबर अभिक्रिया, आता मला सांगा HCl या जी अभिक्रिया आपण Na बरोबर केली, आता इथं जर तुम्ही ही अभिक्रिया केली तर काय होणार आहे, हे दोन घ्यावे लागतील इथे दोन. मग आता ही अभिक्रिया केल्यावर काय होतं माहिती का, 2NaCl तयार होतं आणि हायड्रोजन वायू मुक्त. झालं क्लिअर कट, आम्लाबरोबर अभिक्रिया केली धातूची, काय वायू तयार झाला, हायड्रोजन. ओके क्लिअर, काहीच इथे डाऊट ठेवू नका मनामध्ये. तर मग एवढे सगळे क्वेश्चन आज आता मी तुम्हाला घेतलेले. तर आता पुढे अनअकॅडमी सबस्क्रिप्शन बद्दल मी जे काही तुम्हाला बेनिफिट सांगतोय, अनअकॅडमी सबस्क्रिप्शन नेमकं का घ्यायचं आणि त्याने काय फायदा होतो, खूप जण हे विचारतात. तर आता तुम्ही युट्यूबवर माझ्याकडे शिकताय, तसंच तिथे प्लस मध्ये काय फायदा आहे, तर तुम्हाला लाईव्ह क्लास मिळतात जसे आता मिळतात, टीचर्स बरोबर तुम्ही इंटरॅक्ट करू शकता, तुमचे मेसेजेस वगैरे सेंड करू शकता, इथे आम्ही तुमच्याशी लाईव्हली बोलत असतो. लाईव्ह पोल्स अँड लीडर बोर्ड हे एक महत्वाचे आहे की तुम्हाला कळतं एवढे सगळे मुलं जे आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही किती रँकवर आहात, लीडर बोर्ड कळतं. एक मग कॉम्पिटिशन, ते आता युट्यूबवरती आपल्याला एवढं कळत नाही, तुम्हाला कमेंट करावं लागतं कोण पुढे कोण मागे एवढं काय समजून येत. टेस्ट सिरीज अनालिसिस हे खूप महत्वाचं आहे, टेस्ट सिरीज फक्त घेत नाही त्याचं अनालिसिस पण देतात. लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन हा तर खूप महत्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला जे वाटतील प्रश्न त्याचे फोटो पाठवा, डायरेक्ट आम्ही इथले इथे एक्सप्लेन करून देणार, काहीच टेन्शन नाही त्याच्याबद्दल. चला मग याच्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला, सगळ्यात पहिली गोष्ट तर काय करायचं, अनअकॅडमी लर्निंग ऍप इन्स्टॉल केल्यानंतर प्लस वरती जायचंय. प्लस वरती गेल्यानंतर गोल MPSC, MPSC मध्ये 2200 वरती कोर्सेस आहेत. तुम्हाला पोलीस भरती करायचे, काही करायचे, तुम्ही MPSC गोल सिलेक्ट करून तिथे येऊ शकता. आणि गेट सबस्क्रिप्शन मिळाल्यानंतर मग तुम्हाला तिथे ऑप्शन येतात पेमेंटचे. तर पेमेंटच्या ऑप्शन मध्ये सगळ्यात पॉप्युलर 12 महिनेवाला आणि 24 महिनेवाले, कारण त्याच्यामध्ये कसं आहे लॉंग टर्म आहे आणि तुम्हाला डिस्काउंट बघा 54% डिस्काउंट मिळतो, इथे 67% डिस्काउंट मिळतो. आणि महिन्यावरती घ्यायचं, चला ह्याचं जर बघितलं 784 रुपये महिना पडतं आणि माझा कोड वापरल्यावरती तर तुम्हाला 9000 पर्यंतच मिळून जाईल कोर्स. तसं 10,500 आहे, पण कोर्स RJ29 वापरा. आणि माझ्या एकट्याचेच नाही तर अजून एवढे एज्युकेटर्स आहेत, सगळ्यांचे लेक्चर्स तिथं पाहायला मिळेल. तसं 24 महिन्याचं पण तेच आहे, 570 रुपये महिना. अंडर ग्रॅज्युएट वाल्यानंतर खूप भारी आहे, 2 वर्ष पूर्ण प्री मेन्स इंटरव्ह्यू टील सिलेक्शन पर्यंत बघता येईल. RJ29 कोड वापरला 13,500 डन झालं, काही टेन्शन नाही. घरी बसून टाइम टू टाइम लेक्चर्स केले, नोट्स मिळणार, सगळं डाउनलोड, नोट्स डाउनलोड करता येतात, पुस्तकं वगैरे बुक लिस्ट मटेरियल काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. तर मित्रांनो हा कोड नेहमी लक्षात घ्या, RJ29. तुमच्या परिचयातल्या लोकांना कोणाला घ्यायचं असेल ऍडमिशन तर हाच कोड वापरायला सांगा. 10% डिस्काउंट तर मिळतोय, पण माझ्या बरोबर पूर्ण जर्नी त्यांना तिथे मिळेल आणि त्या जर्नीमध्ये मी त्यांना प्री मेन्स पूर्ण पोस्ट पर्यंत सिलेक्शन होईपर्यंत गाईड करणार. माझ्याबद्दल तुम्हाला माहिती आहे की मी मॅथ्स, जनरल सायन्स, रिझनिंग, करंट एवढे सगळे सब्जेक्ट त्या ठिकाणी शिकवतो. आणि मग त्यामध्ये आता मी सगळंच कव्हर करणार आहे, तुमचं प्रश्न उत्तरे असू दे, स्ट्रॅटेजीज असू दे. तुम्हाला जर वाटतं की हा बाबा हे सर खरंच चांगलं शिकवतात तर तुम्ही ॲपवरती एकदा जा. मी आता लाईव्ह तर पाहताय, ॲपवरती एकदा जा. स्पेशल प्लस मधले किती तरी लेक्चर्स तुम्हाला पाहता येत नसतील, स्पेशलचे पहा, मटेरियल डाउनलोड करून घ्या. तुम्हाला मी गॅरंटी देतो ते मटेरियल तुम्हाला मार्केटमध्ये कुठे भेटणार नाही असं सगळं दिलेलं असतं. ठीक आहे, मग आता पुढचं आपण उद्या, तर आपलं 7 वाजता लेक्चर उद्या, तर सॅटर्डेला तर मी घेत नाहीये, थोडस मला पर्सनल रिझन्सनी उद्या घेता येणार नाही, मला बाहेर काम असल्यामुळे. तर आपण संडेला भेटणार, संडेला माझं एक लेक्चर स्पेशल ठेवेल मी. आणि मग 1 तारखेपासून म्हणजे आपल्याला एक नवीन आता हे करायचं, 7 ते 8 तर आपलं मॅथ्सचं असणारच आहे, त्याच्याबद्दल नो डाऊट. पण आता मी बघूयात, रात्री 10:30 तुम्हाला जमत नाही तर मी आता विचार करतोय 5 ते 6 किंवा या टायमिंग मध्ये 5:30 वगैरे संध्याकाळी काहीतरी घेण्याचं, नवीन काहीतरी कोर्स तुमच्यासाठी घेऊन येण्याचं. तर मग त्या ठिकाणी आपण भेटू शकतो. ओके, आणि तुम्हाला जे रिक्वायरमेंट आहे ते मला सांगा, तसे कोर्स आपण तुमच्यासाठी क्रिएट करू. ठीक आहे, मग आत्ताचं सेशन संपूयात आपण.
सगळ्यांना गुड नाईट, लेट्स क्रॅक इट.